इयत्ता सातवी विषय मराठी पाठ पाचवा भांड्यांच्या दुनियेत स्वाध्याय प्रश्न पहिला खालील विधानांमागील कारणांचा शोध घ्या व लिहा अ शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली उत्तर शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली आ पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती उत्तर लोखंडी भांडी किंवा तांब्या पितळेची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती त्यावेळी स्टेनलेस स्टील भांड्यांचा शोधही लागला नव्हता पूर्वी परसामध्ये केळी लावलेल्या असायच्या केळीचे पान मऊ व लवचिक असते भांडी धुण्या घासण्याचा त्रास व वेळ वाचत असे म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत होती ई आज घरोघरी मिक्सर वापरतात उत्तर पाटा वरवंटा खलबत्ता मुसळी या साधनांनी वाटण वाटण्याची पद्धत होती परंतु यांचा वापर करताना वेळ आणि मेहनतही जास्त लागायची याउलट मिक्सरमुळे कमी वेळात व कमी मेहनतीने जास्त काम करता येते म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात ई मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा उत्तर मातीपासून विविध आकारांची भांडी बनवणे शक्य आहे मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात तसेच मातीच्या भांड्यांतील पदार्थ टिकतात व ताजे राहतात म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक लाकूड दगड चांबडे तांबे लोखंड प्रश्न तिसरा भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा उत्तर भूक हा मानवाचा मूलभूत स्वभाव आहे ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वापार भांड्यांची गरज निर्माण झाली स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली जिथे जिथे मानवी समाज आहे तिथे तिथे भांडी असणारच म्हणूनच भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे प्रश्न चौथा तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल ते सांगा उत्तर निरुपयोगी वस्तू जर मोड म्हणून कुणी विकत घेणार असतील तर आम्ही त्या विकून टाकू आणि त्यात आणखी काही पैशांची भर घालून नव्या उपयोगी वस्तू खरेदी करू काही वस्तू पूर्वजांची आठवण म्हणून जपून ठेवू प्रश्न पाचवा दोन दोन उदाहरणे लिहा एक मातीची भांडी मडके रांजण दोन चांबड्यापासून बनवलेली भांडी बुदले पखाडी तीन लाकडी भांडी उखडी रई चार तांब्याची भांडी घंगाळ हंडा पाच चिनी मातीची भांडी कप सुरई सहा नॉनस्टिकची भांडी कुकर तवा सात काचेची भांडी वाटी ग्लास प्रश्न सहावा यांना काय म्हणतात
अ जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट पत्रावळ आ जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे तस्त ई दुधासाठीचे भांडे चरवी ई ताकासाठीचे भांडे कावडा ऊ पूर्वी अंघोळीसाठी वापरायचे भांडे घंगाळ खेळूया शब्दांशी कंसातील शब्द व शब्दसमूह यांमध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा अ संत तुकारामांनी वृक्षांना सगे सोयरे संबोधून त्यांचा गौरव केला आ नित्योपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात ई आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले ई कुटुंब हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे चर्चा करूया अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे उत्तर बंब तापवण्यासाठी इंधन म्हणून लाकडे जाळावी लागतात आता लाकडे फारसी मिळेनाशी झाली लाकूड जाळल्यामुळे धूर पण होतो सध्या सौर ऊर्जेवर गॅस सिलेंडरवर तसेच विद्युत शक्तीवर चालणारे गीझर उपलब्ध आहेत या सर्व कारणांमुळे हल्ली अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे उत्तर चांदी हा धातू दुर्मिळ आहे तसेच तो महागडा धातू आहे चांदीची भांडी अग्नीवर काळी पडतात ती पुन्हा चकचकीत करण्यासाठी खूप पैसे लागतात चांदीची भांडी खर्चिक व खिशाला परवडणारी नसल्यामुळे दैनंदिन जीवनात त्यांचा वापर नगण्य झाला आहे माहिती मिळवूया पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडांची पाने वापरतात उत्तर पत्रावळी तयार करण्यासाठी पळसाच्या झाडांची पाने मोहाच्या झाडाची पाने व कुड्याच्या झाडाची पाने वापरतात पत्रावळीची पाने एकमेकांना कशाच्या सहाय्याने जोडली जातात उत्तर पत्रावळीची पाने बांबूच्या शिल्कांच्या सहाय्याने एकमेकांना जोडली जातात पूर्वी वापरत असलेल्या व आता वापरत असलेल्या पत्रावळींमध्ये कोणते बदल झाले आहेत उत्तर पूर्वी पत्रावळी तयार करण्यासाठी झाडांची पाने वापरली जात परंतु आता मात्र कागद प्लास्टिक थर्माकॉल इत्यादींचा वापर करून मशीनीच्या सहाय्याने पत्रावळी तयार केल्या जातात पूर्वीच्या पत्रावळी आरोग्यदायी होत्या आताच्या पत्रावळी आरोग्यास अपायकारक ठरू शकतात क्रियाविशेषण अव्यय खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार वर्गीकरण करा कालवाचक क्रियाविशेषण अव्यये क्षणोक्षणी परवा दररोज सतत स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये तिथे तिकडे वर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये सावकाश मुळीच पटकन कसे परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यये अतिशय पूर्व जरा थोडा शब्दकोडे सोडवूया खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषणे लपलेली आहेत उभ्या
आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषणे तयार करा व दिलेल्या जागेत लिहा. उत्तर: एक, हळू. दोन, आज. तीन, जरा. चार, तसा. पाच, अनेक. सहा, तिकडे. सात, थोडासा. आठ, जिकडे. नऊ, वर. दहा, खाली. अकरा, मोजके. बारा, काही. तेरा, सावकाश. चौदा, कदाचित. पंधरा, तर.